औरंगाबाद नगर महामार्गावर कायगाव जवळ जेसीबी आणि क्रुझर जीपच्या झालेल्या धडकेमध्ये एक जण ठार आणि 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या मार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलावर एकाच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा देखील मृत्यू झाला. याबरोबरच दहेगाव बंगला जवळील मुर्मी फाट्यावर भरधाव टेम्पोने मोटारसायकल स्वारास धडक दिली आहे. यापैकी 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद पुणे महामार्ग तसेच गंगापूर वैजापूर मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून अपघात मात्र थांबता थांबेना. आतापर्यंत अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. क्रुझर जीप आणि जेसीबीच्या भीषण झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. इब्राहिम शेख, MC News, गंगापूर.